बीकेसीतल्या एमएमआरडीए ग्राउंडवर 13 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहासाठी जोरदार तयारी सुरू आहे. 2 लाख चौरस फूट क्षेत्रावर विविध दालनं उभी केली जात आहेत. देशातील आणि जगभरातल्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कंबर कसली आहे. बीकेसीत 2000 चौरस फूट मैदानावर भव्य दालनं, 500 हून अधिक प्रदर्शक, 27 प्रदर्शन सभागृह, 42 सेमिनार आणि पॅनल डिस्कशन, महाराष्ट्र पॅव्हिलियन, प्रात्यक्षिक आणि थीम एरिया, कॉन्फरन्स सुविधा, व्हिजिटर फॅसिलिटी सेंटर, 68 देशांमधली उद्योग शिष्टमंडळ भेट देणार. देशातील अनेक राज्यही सहभागी होणार. भारत आणि महाराष्ट्र उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे, त्यामुळे मेक इन इंडिया सप्ताहात प्रामुख्यानं उत्पादन क्षेत्रावर भर दिला जाणार आहे. ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंट, अपारंपरिक ऊर्जा, संरक्षण आणि एरोस्पेस, अन्न प्रक्रिया, बांधकाम सामुग्री, पायाभूत सुविधा, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, इंडस्ट्रियल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग यांचा त्यामध्ये समावेश आहे. मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध कंपन्यांबरोबर करार करण्याची तयारी सरकारनं आधीच केली आहे. साधारणतः या सप्ताहात 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचं उद्दिष्ट असून यातून 12 लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परदेशी गुंतवणूक आणि औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र कायमच देशात आघाडीवर राहिलेलं राज्य आहे. ही आघाडी आणखीन कितीतरी पटीने वाढवण्याची संधी महाराष्ट्राला मेक इन इंडिया वीकच्या माध्यमातून मिळणार आहे आणि या संधीचं सोनं करण्याची तयारीसुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने सुरू केलेली आहे. आता या मेक इन इंडिया वीकमध्ये महाराष्ट्र किती गुंतवणूकदारांना आकर्षित करतो आणि महाराष्ट्रात प्रत्यक्ष किती गुंतवणूक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.